नमस्कार, मी धनश्री कडाळे. आय वन न्यूजमध्ये आपलं स्वागत. सकाळी ढगाळ वातावरण तर रात्री थंड असलेले संमिश्र वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. त्याचा फटका जुन्नर आणि इतर परिसरामधील आंबा पिकांसह अन्य पिकांना बसण्याची शक्यता असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या वातावरणामुळे आंब्यांच्या झाडाला मोहर व फळांची होणारी फळधारणा यांवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे फळगळतीला सुरुवात झाली आहे. आंबा उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. आंब्यांच्या बागा वाचवण्यासाठी शेतकरी सध्या धडपड करत आहे. याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजचे प्रतिनिधी ओंकार कोल्हे यांनी. जानेवारी ते फेब्रुवारी हा काळ आंब्याला मोहर येण्याचा काळ असतो. त्यानंतरचा जो काळ असतो फेब्रुवारी ते मार्च किंवा मार्च ते एप्रिल या काळामध्ये जो मोहर आला आहे त्याची फळधारणा होण्याचा हा कालावधी असतो. पण जर आपण वातावरण पाहिलं तर हे वातावरण उन्हाळ्यात पावसाळा की पावसाळ्यात हिवाळा असं तिन्ही ऋतूंचं एक वातावरण तयार झालं असं म्हणायला काही हरकत नाही. पण या वातावरणामुळे अनेक पिकांवर प्रादुर्भाव पडण्याची शक्यता आहे, तसेच कीड पडण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी एका आंब्याच्या बागेत आलेलो आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोहर जळण्यास सुरुवात झालेली आहे किंवा जी मोहराची गळती आहे ते होण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्यासमवेत आंबा उत्पादक शेतकरी मंडलिक साहेब आहेत, आपण त्यांना विचारूयात यामुळे आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणींना या वातावरणामुळे ढगाळ वातावरणामुळे काय काय परिस्थिती निर्माण होते आणि कोणत्या कोणत्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय काय सांगाल आपण? ह्या दिवसामध्ये अक्षरशः जो ढगाळ वातावरण आहे हे ह्या आंबा बागायतदारांना किंवा आंब्याच्या पिकाला घातक आहे. ह्या वातावरणामध्ये आंब्याच्या झाडावर तेल्याचा हा प्रकार पडतो, तेल्या म्हणून रोग आहे तो एक पडतो, त्याच्यामुळं सर्व बार जळून जातो. त्याच्यानंतर जी फलधारणेचा टाईम आहे हा ह्या फलधारणेत ह्या वातावरणाचा इफेक्ट होतो आणि त्याच्यामुळं जी छोटे छोटे आंबे आलेले असतात, कळे आलेले असतात, त्या गळून जातात. त्याच्यामुळं ह्या वर्षाचं वातावरण पाहता ह्यावर्षी आंबा शेतकरी हा चिंताक्रांत आहे. नक्कीच आंब्याला कुठंतरी या वर्षी मोठी मागणी होईल, वातावरणामुळे आंब्याला मागणी वाढेल हे नक्कीच. पण जो हा रोग पडलेला आहे त्यावर आपण उपाययोजना कशाप्रकारे करता येतील, आपण काय काय कराल, काय सांगाल की हा जो रोग आहे हा थांबवण्यासाठी किंवा ह्या ढगाळ वातावरणापासून हा जो मोहर आलेला आहे किंवा जी फळं आहेत ती त्यांची गळ रोखण्यासाठी काय उपाययोजना काय केल्या पाहिजे? आता याला उपाययोजना म्हणजे फवारण्या तर आम्ही 5-5, 6-6 आत्तापर्यंत फवारण्या केलेल्या आहेत. आता याच्यावर हे ढगाळ वातावरण थोडं दूर झालं, थोडं ऊन पडलं का पुन्हा एकदा फवारणी करावं लागेल. त्यामध्ये जी फळं राहतील ती आपली, नाहीतर मग संपलेलाच आहे. या परिस्थिती खराब वातावरणामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आपण जे आंब्याला औषध मारतं किंवा ज्या फवारण्या केल्या जातात त्यानंतर तो माल जो परदेशात पाठवला जातो, एक्सपोर्ट केला जातो, त्या मालावर काही परिणाम होतो का आणि त्याच्याबद्दल काही आपल्याला एक्सपोर्ट रद्द केल्याच्या किंवा ज्या घटना घडतात? मागील वर्षी युरोपात जो आंबा पाठवला होता तो तिकडून परत पाठवण्यात आला होता आणि त्यातून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं, त्याबद्दल काय सांगाल की त्यातून काही असा दुष्परिणाम होतो का? आता मुळात ह्या वातावरणामुळं जो आंब्याला मोहर आहे त्याच्यातला 70-60% मोहर जाणार आहे इथून आणि त्याच्यातून ज्या कायऱ्या निर्माण होतील त्याच्यातल्या परत 5-10% गळून जाणार. मग तो गळून गेलेला माल तर ॲक्च्युली पदरात पडणार 15-20% आंबा आणि त्यातूनही त्याला ह्या फवारण्यांचा खर्च, त्याच्यामुळं शेतकरी अडचणीतच येणार आहे. आणि तुम्ही बोलता ते एक्सपोर्टसाठी जो आंबा लागतो तर हा आंबा एक्सपोर्टसाठी तयारच होणार नाही मुळात, कारण हा आंबा छोटाच राहील, ज्याला जी क्वालिटी यायला पाहिजे ती येणार नाही, कारण 100 फळांमधून आपण 2-3 बॉक्स एक्सपोर्ट क्वालिटीचे निघतात. मग ते 100 फळं जर आपल्या हातात नसतील तर एक्सपोर्ट होईलच कसा आंबा? नक्कीच. मग तुमच्या पदरात याच्यात नक्की किती फळं पडतात आणि किती याचं नुकसान होतं आपल्याला? आता याच्यातला 15-20% आंबा शिल्लक राहील ह्या अशा वातावरण जर राहिलं अजून 5-10 दिवस तर 15-20% आंबे शिल्लक राहतील. नक्कीच या खराब वातावरणामुळे शेतकरी कुठंतरी दबला जातो आहे आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होताना आपल्याला दिसतं आहे. ज्या अजून काही समस्या आहेत आपण त्या नक्कीच आणखी शेतकऱ्यांकडून किंवा आणखी व्यापाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत.
तोपर्यंत पाहत राहा आई वन न्यूज, बातमी अचूक, विश्लेषण बिनचूक. कॅमेरामन राजेश आमलेसह मी ओंकार कोल्हे, बेलसर.